पोलीस प्रशासनाला काळीमा फासणारी घटना गाडी क्रमांक 12111 मुंबई अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये 6 जूनच्या मध्यरात्री घडली. 6 जूनच्या रात्री गाडी क्रमांक 12111 नाशिक स्टेशन वरून 12:15 वाजताच्या सुमारास पुढच्या प्रवासास निघाल्यावर गाडीमध्ये पोलीस विभागात काळीमा फासणारी एक घटना घडली. ठाणे येथे कार्यरत पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत चक्क लग्नावस्थेत धिंगाणा घालत असल्याने गाडीत एकच खळबळ उडाली. ठाणे येथे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले अमर सिंग रमेश आहेराव नामक पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत चक्क नग्न होऊन S7 कोचमध्ये महिला प्रवाशांचा समोर धिंगाणा घालत असल्याने गाडीमध्ये एकच खळबळ उडाली. जगाला कायद्याचे ज्ञान शिकवणारे पोलीसच कायद्याचे उल्लंघन करत असेल तर सर्वसामान्याचे काय असा प्रश्न उभा राहतो. अमरसिंग अहेराव हे कल्याणवरून विना तिकीट गाडीमध्ये बसून प्रवास करीत असताना नग्नावस्थेत भरधवर धिंगाणा घालत असल्याचे काही प्रवाशांना नाशिकजवळ लक्षात आले. त्यावरून काही महिला प्रवाशांनी गाडीमध्ये कार्यरत असलेले तिकीट परीक्षकांना माहिती दिली. तिकीट परीक्षकांनी त्यांना विचारणा केली असता आपण ठाणे येथे पोलीस मुख्यालयात कार्यरत असून कल्याण येथून गाडीमध्ये बसलो असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आपल्या इकडचा वर्दीचा फायदा घेत रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करतात. कोणत्या कायद्या अंतर्गत पोलिसांना विना तिकीट फिरण्याचा अथवा मध्य पिऊन धिंगाणा घालण्याचा अधिकार दिला आहे? अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणार तरी कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या गांभीर्यजनक घटनेमुळे मात्र पोलीस कर्मचाऱ्यांचा व प्रशासनाच्या कार्यावर निश्चितच प्रश्न उभा राहतो. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुठून बसले तुम्ही? कल्याण. तुमची ड्युटी कुठे असते? इकडे बघा माझ्याकडे. अरे ठाण्याला कशाला एवढं हे करताय? ठाण्याला कुठे ड्युटी करता तुम्ही? सिटीला. सिटी कोणती? कोणतं पोलीस स्टेशन आहे? अहिराव तोंड लपू नका. मुख्यालय. कोणतं पोलीस स्टेशन आहे? मुख्यालय. मुख्यालय कोर्ट नाक्याला आहे का? कल्याण जसं बसलो तसं बघितलंय मी. ते अंड्या काय नेमकं काय तुम्हाला आढळलं नेमकं? मी तसं बसलो बघितलं म्हणजे कोणत्या कोच मध्ये तुम्ही बसले होते? अनोखा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला. तर या संदर्भात सर नेमकं काय झालं, काय घटना घडली? आता मी गाडीमध्ये तिकीट चेकर म्हणून काम करतो. माझ्याकडे S6789 कोच आहे आणि हा व्यक्ती मला नाशिक नंतर आढळला. निवस्त्र बिलकुल कपडे त्याच्या अंगामध्ये एकही प्रकारचा कपडा नव्हता आणि तो आढळला. आणि त्याच्याकडे तिकीट पण नाही आणि तो पुढे स्वतः पोलीस म्हणून सांगत आहे. तो पोलीस म्हणून आहे आणि त्याच्या ऍक्शन आम्ही घेणार आहे. त्याच्या मेमो दिले. याच्यात नेमकं काय कारवाई? आता मी कमर्शियल कंट्रोलला मेसेज दिलेला आहे आणि ते तिकडनं आता जळगावला गाडीला हॉल्ट आहे. मध्ये हॉल्ट नाही गाडीला आणि जळगावला आरपी येते आणि मी माझा मेमो घेऊन त्यांना त्यांच्यावरती कारवाई करते. पोलीस स्टेशन कोणत्या पोलीस स्टेशनला ड्युटी आहे सर त्यांची? हा यांचे ते आपण हे पाहिलं आय कार्ड तो ठाणे पोलीस स्टेशन. ठाणे पोलीस स्टेशन कार्यरत अमर सिंग रमेश का अहिरराव. सर आयकार्ड दाखवा. अमर सिंग अहिरराव. ओके ठीक आहे. आणि त्यांच्या रेल्वेकडनं उचित कारवाई होणार आहे. आणि जळगावला आरपी त्याला हँडओव्हर करणार आहे आणि उचित कारवाई यांच्यावर होणार आहे. आणि सर कुठंतरी कसं आहे ते पण व्यक्ती एक डिपार्टमेंटचा आहे. डिपार्टमेंटचा व्यक्ती असल्यामुळे तुम्ही त्याला पाठीशी वगैरे घालणार? डिपार्टमेंटचा आहे म्हणून असं निवस्त्र आणि विदाउट तिकीट जे तो कोणत्याच तत्वात बसत नाही. डिपार्टमेंट असो, साधारण व्यक्ती असो, कोणी असो, एकीकडे पोलीस हे रक्षक समजले जाते. मात्र आज जर आपण मुंबई अमरावती या गाडीमध्ये जर एक बाब बघितली तर एक धक्कादायक बाब समोर येते आहे. पोलीस हा रक्षक समजला जातो. मात्र आज एक अनोख्या प्रकारामुळे पोलीस या डिपार्टमेंटला काळीनामा फासणारी एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. माझ्यासमोर एक आयडेंटिटी कार्ड दाखवू शकतो. मी माझ्या कॅमेरामनला दाखवतो की एक कार्ड दाखवावं. एक
ठाणा पोलीस स्टेशन येथील जर कॉन्स्टेबल बघितला तर गाडी क्रमांक 12111 मुंबई अमरावती एक्सप्रेस मध्ये अक्षरशः मध्यपेयच्या धुंदीमध्ये अक्षरशः निवस्त्र असल्याचे दिसले. याबाबत आपण या नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत की काय झालं होतं. आपण ज्या वेळेस बघितलं होतं नेमकं काय झालं होतं, कसं तुम्ही बघितलं तेव्हा वरती होतं अंगावर वस्त्र नव्हते काहीच नव्हते, बाजूच्या माळ्यावर तो लेडीज होते. उद्या काय झालं असतं, या काळीमा झाली असती, या गाडीत काहीतरी प्रसंग झाला असता माझे ते पहिले अंडरवेअर बसलेला होता. पहिले तेव्हा लाईट बंद केली, तेव्हा लाईट बंद केल्यावर त्याने पूर्ण कपडे काढले. त्याला सांगितलं मी एक वेळा, मी त्याला तिथे लेडीज आहे ते ऐकत नव्हतं. हॅलो, जगाला कायद्याचे ज्ञान शिकवणाऱ्या पोलीस जर अशा प्रकारचा जर करत असतील काय कारवाई केली जाईल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. कैलास वाघपांजर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CN न्यूज, नाशिक. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.